शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंगाखेड विधानसभेच्या मतदारसंघात कोणत्याही मंत्र्यांना फुटकू देणार नसल्याचे प्रतिपादन गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी धरणे आंदोलनात बोलताना व्यक्त केले. परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील तहसील कार्यालयासमोर रासप नेते व आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना पीक कर्ज तथा परभणी जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा अशा विविध मागणी संदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रभारी माधवराव गायकवाड, तालुका अध्यक्ष गणेश कदम, उपाध्यक्ष बाबूराव डुकरे, अल्पसंख्याक विभागाचे सलीम गजानन माने, शहराध्यक्ष सय्यद आसिफ, आकाश हिरे, नागेश शेंगडे, मिलिंद सोनकांबळे, व्यंकटेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार गुट्टे म्हणाले की राज्य शासनाने तात्काळ परभणी जिल्ह्यात जिल्हा ओळा दुष्काळ जाहीर न केल्यास गंगाखेड विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. पूर्णा येथील धरणे आंदोलनमध्ये माझ्या मतदारसंघात कोणत्याही मंत्र्यांना फिरकू देणार नसल्याचे यावेळी रत्नाकर गुट्टे यांनी बोलताना स्पष्ट केले. याप्रसंगी रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ व रसपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्याला माहित आहे, मी जवळजवळ या पूर्ण भागाचा 30-35 गावांचा दौरा केलाय. या दौऱ्यामध्ये जेवढं पीक होतं ते सोयाबीन तर 100% गेलेलं आहे, कापूस जवळजवळ 70-75% कापूस आपल्या हातचा गेला आहे, मूग गेलेले, त्याच्यानंतर ज्वारी गेलेली आहे, गहू म्हणजे ज्वारी, तांदूळ आपलं ज्वारी आणि बाजरी पण गेलेली आहे, हे सर्व पिकं गेलेले आहे. आणि नेमकं म्हणजे मला एक सांगावं असं वाटतं की शेतकऱ्याला एकदा पेरणी केली, ती पेरणी वाया गेली, सेकंड पेरणी केली आणि सेकंड पेरणी केल्याच्यानंतर खूप चांगलं पीक आलं. शेतकऱ्याला जेवढा खर्च करावा लागतो तेवढा शेतकऱ्यानं खर्च पूर्ण केला, निंदा केला, कुरपणीचा केला, कोळपिलं, त्याला खत पाणी सगळं टाकलं. आणि ज्यावेळेस शेतकऱ्याला काढायचं आहे, त्याच्या घरी घेऊन जायचं आहे, हातातोंडाला लागा, शेतकऱ्याचा जवळजवळ अतिवृष्टी होऊन निसर्गनं साथ दिली नाही आणि निसर्ग खोपला शेतकऱ्यावर आणि पूर्णतः सगळं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून आज आमचा पहिला दिवस आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाय म्हणून या शासनाला जागे करण्यासाठी आम्ही आज एक दिवसाचं धरणे आंदोलन उभं केलेलं आहे. आणि मला वाटतं शेतकरी या निमित्ताने जागा व्हावा आणि शासन जागा होऊन शेतकऱ्याला काहीतरी नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही आज आंदोलन करतो. सर, काय केले शेतकऱ्यांना त्या पीक कर्जाच्या नावाखाली एवढं अडकून टाकले की आजपर्यंत सुद्धा लोकांचे ते कर्ज कामी होत नाहीत, काय सांगाल ते आपण? नाही, शेतकऱ्याला कर्ज, पीक कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्या ज्या त्या दत्तक बँका दिलेले आहे, ज्या त्या दत्तक बँकेला जाऊन शेतकऱ्यांनी फाईल वगैरे जमा दिलेले आहे. पण आजकाल काय बँकाचे बी निष्क्रियपणा झालेला आहे बँकेचा, आणि त्यातले त्यात या कोविडचा बी त्याच्यावर थोडासा परिणाम झालेला आहे. कुठलीही बँक बंद, तो कोविडमध्ये गेला ते बंद, यामुळे जरा थोडंसं कमी झालं आहे. आणि शासनाची जे दखल घ्यायला पाहिजे शासनाने किंवा ताबडतोब पीक कर्ज मिळायला पाहिजे अशी शासनानं दखल घेतलेली नाही, आणि म्हणूनही बँकांनी जे कर्ज द्यायला पाहिजे फटाफट त्या बँका देत नाहीत, हे खरं आहे तुमचं. नाही, पंचनामा फार गतीनं होत नाही, ते खरं आहे तुमचं, पण होतील, आपण करायला लावू. आणि माझं तर मत यावरही पुढे आहे की जर पंचनामे जर करत नसेल, सरसगट पंचनामे कसं करत नाही त्याला करायला लावू, याच्यासाठीच आपली पहिली स्टेप आता धरणे आंदोलन केलेलं आहे. आणि यापुढे आपण खूप मोठा मोर्चा काढू आणि मोर्चाचं म्हणजे त्याचं एवढं भव्य दिव्य मोर्चा असेल की सरकारला त्याची दखलच घ्यावी लागेल, पूर्णतः पंचनामे करावे लागतील, नुकसान भरपाई द्यावी लागेल, त्याच्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार. मतदारसंघातले तिन्ही तालुक्यातले पंचनामे करावेत, परभणी जिल्ह्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि हा जिल्हा पूर्णतः ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसगट पंचनामे करून अतिवृष्टीचं नुकसान भरपाई द्यावी ही मला सरकारला विनंती करावीशी वाटते.